वळूया पुढच्या बातमीकडे. राज्यात गेल्या काही दिवसांपासून मराठा आणि ओबीसी आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा तापला. या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी हे दोन्ही मुद्दे निकालात काढण्यासाठी केंद्र सरकारनं हस्तक्षेप करण्याची गरज असल्याचं म्हटलंय. मर्यादेबाहेर आंदोलन जाणार नाही, सामाजिक ऐक्याला धोका पोहोचणार नाही याची काळजी घ्या असं शरद पवारांनी सुनावलं. केंद्र सरकारला या सगळ्यात निव्वळ बघ्याची भूमिका घेऊन चालणार नाही, केंद्र सरकारनं पुढे येऊन या सगळ्यावर तोडगा काढला पाहिजे असं मत देखील शरद पवारांनी व्यक्त केलं. या दोन्ही लोकांच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्याच्या संबंधी मार्ग काढायला सरकारने विशेषतः केंद्र सरकारने पुढाकार घ्यायची गरज आहे. एका मर्यादेच्या बाहेर आंदोलन न जाईल याची काळजी घ्यावी, कारण त्याचा एक सामाजिक तणाव हा निर्माण न होईल याची काळजी घेणं ही सगळ्यांची जबाबदारी आहे. आम्ही इथं राजकारण आणू इच्छित नाही, पण इथं केंद्राला वेगळीशी भूमिका घेऊन चालणार नाही. दरांजेचा एक कुठला प्रश्न सुचला आहे, एखादा प्रश्न सुचला आहे त्यांचा? नाही, तेच मागणी. तेच ना, म्हणजे दोघांचेही प्रश्न सुचलेले नाहीत. आपण पुढाकार घ्याल का त्यात? नाही, असं की केंद्र सरकारचा अधिकार आहे, सामाजिक तणाव निवळण्यासाठी घटनात्मक दुरुस्तीचा विषय तिथं आहे. एकदा त्यांनी काय करतात ते बघूया. त्यांनी पॉझिटिव्ह फावलं टाकली तर मगाशी सांगितलं आम्ही राजकारण आणणार नाही. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.